चला, बाळांसाठीची कलर थीम फायनल झाली. ए खरंच खूप मोठं काम केलं माझं. थँक्यू सो मच दोघांनाही. परत थँक्यू. अरे पण दीपा, माइंडची न्यूज बेस्ट आहे. खरंच, म्हणजे इतक्या क्रिटिकल कंडिशन मधून त्या बाहेर आल्यात. ग्रेट, सिम्पली ग्रेट. खरंच ही फक्त विठोबाची कृपा आहे. दीपा, कार्तिक कसा आहे आता? का रे, तुझ्याशी काही बोलणं झालं होतं का त्याचं? नाही, पण तूच नाही का सांगितलं होतं की तो डिस्टर्ब होता मध्ये? कार्तिकला काय झालं होतं? अगं काही नाही, हॉस्पिटलमधल्या एका केसच्या टेन्शनमध्ये होता तो. कार्तिकला आणि केसचं टेन्शन? दीपा तू वेडी आहेस का? त्याला ना तुझं टेन्शन आलं असणार आहे. माझं? अगं म्हणजे तुझ्या प्रेग्नन्सीचं. म्हणजे तुझी डिलिव्हरी नीट होईल ना, बेबीज हेल्दी असतील ना, मग त्यांची पुढची जबाबदारी वगैरे, ह्याचं सगळ्याचं टेन्शन आलं असणार आहे त्याला. राईट. म्हणजे पुरुष बोलून दाखवत नाही, पण त्यांना प्रेशर तर असतच ना. और बाप होणे का टेन्शन अलग होत आहे. हो ना, आणि प्रेग्नन्सीच्या काळात नवरे एकटे पडतात ना. काय ग? अग म्हणजे प्रेग्नंट बाईकडेच सगळ्यांचं लक्ष असतं, हो की नाही? बरोबर आहे, तसंही पुरुषांना कोण विचारतय म्हणा. ए तू एक काम कर ना, त्याच्यासाठी ना काहीतरी मस्त खायला बनव त्याच्या आवडीचं. येस, ही मस्त आयडिया. म्हणजे गेले 6 महिने तुझ्या आवडीचंच घरात बनत असेल ना सगळं, आता तू त्याच्यासाठी काहीतरी बनव. म्हणतात ना, पुरुषाच्या हृदयाचा मार्ग त्याच्या पोटातून जातो. खरंय तुझं सुजय, कार्तिक माझ्यासाठी खूप काही करतो. मला त्याच्या इतकं नाही जमणार, पण त्याच्यासाठी त्याच्या आवडीचं मी नक्कीच काहीतरी करू शकते. आला आला आला. कशावरून एकाच रिपोर्ट वरनं खरं मानायचं? हे बघ, पेशंट बऱ्याचदा सेकंड ओपिनियन घेतात. तसंच सेकंड टेस्ट केली तर आपलं सगळंच चांगलं होणार आहे बघ तू. कारण आपण एकमेकांबरोबर ठामपणे उभे आहोत, त्यामुळे अजिबात काळजी करायची नाही. फक्त पॉझिटिव्ह विचार करायचा. आज ना माझ्या टेस्टचा रिझल्ट. मागच्या वेळी तू चुकीचे रिपोर्ट पाठवले होतेस, पण तू बघ यावेळीस मी जिंकणार आहे. मग मिळालं का तुला तुझ्या पुरुषार्थाचा लायसन्स? कितवी टेस्ट आहे रे तुझी? ड्रायव्हिंग मध्ये ना 3 चान्स दिले जातात, आणि जर तिन्ही चान्सेस मध्ये ड्रायव्हरने चुका केल्या तर त्याचं लायसन्स कॅन्सल कायमच. आता तू तुझी ही तिसरी टेस्ट आहे असं समज. यात जर का फेल तर कायमचा फेल. तुझं बाप बनण्याचं लायसन्स कॅन्सल. आय एम सॉरी कार्तिक, तुला त्याला एक बॅड न्यूज द्यावी लागेल. बॅड न्यूज? हा माणूस कधीच बाप बनू शकत नाही. त्याचे रिपोर्ट्स निगेटिव्ह आहे. चेहऱ्यावर तर 12 वाजलेत त्याच्या. म्हणजे आपला प्लॅन सक्सेस झाला मॅडम? नाही, कन्फर्म केल्याशिवाय काही अजून करायचं नाही. पण मॅडम, त्यांच्या हातात रिपोर्ट कसे मिळवायचे? चल तर तू निघाला. ताई, रात्रीच्या जेवणासाठी काय बनवायचं? नाही म्हणजे त्याप्रमाणे तयारी करायला बरं पडेल ना. मीही तोच विचार करते, आज रात्री जेवणासाठी काय करू. म्हणजे तुम्ही करणार? हो, मी आज कार्तिकच्या आवडीचं काहीतरी करणार आहे. अरे वा, दादा खुश होतील. अरे तुझे फ्रेंड्स गेले? हो सासूबाई. मग जा तू पण आता आराम कर, सकाळपासून खूप दगदग झाली आहे तुझी. हॉस्पिटलला जाऊन आली, स्वयंपाक केलास, गो रेस्ट. कळलं का सुनबाई, सासूबाई सांगतायत तसं तंतोतंत करा बरं का. दिवसातनं अधनमधनं आराम करावा माणसानी. बाबा मी आराम करेनच, पण मला आज रात्री स्वतः स्वयंपाक बनवायचा. म्हणजे तू रात्री पण माईंकडे डबा घेऊन जाणार आहे? नाही नाही बाबा,
मला आज रात्री कार्तिक साठी स्वयंपाक करायचा आहे. ओके, पण आज काय विशेष आहे एवढं? बाबा तसं काही विशेष नाही, पण गेल्या काही महिन्यात मला कार्तिकच्या आवडीनिवडीकडे लक्षच देता नाही आलं, म्हणून आज मी त्याच्यासाठी काहीतरी स्पेशल बनवायचं ठरवलंय. करा करा, अगदी जरूर करा, कारण या परिस्थितीमध्ये मनाला आनंद देणारी गोष्ट शरीराला थकवा देत नाही. कर. हो बाबा. बरं बाबा, कार्तिकला असं विशेष काय आवडतो? कार्तिकला कस्टर्ड. कस्टर्ड? बाबा तुमच्या आवडीचा पदार्थ नाही, मी कार्तिकच्या आवडीचा विचारते. अगं मला सगळेच गोड पदार्थ आवडतात, ते सोड, पण कार्तिकला खरंच कस्टर्ड खूप आवडतं. काय सौंदर्य, आणि ते सुद्धा ऍक्च्युली त्याच्या आईच्या हातचं. ऍब्सोल्युटली राईट हजबंड, माझ्या हातचं फ्रूट कस्टर्ड त्याला खूप आवडत. करेक्ट, नवऱ्याला त्याच्या आईच्या हातचा एकतरी पदार्थ खूप आवडतो. हा, पण तो त्याच्या बायकोला जमेल की नाही याची काही खात्री नाही. म्हणजे तुला कस्टर्ड करता येत नाही? म्हणजे तुला एखादी गोष्ट येत नाही अशी आहे काही? नाही नाही बाबा, मी एक दोनदा ट्राय केलं होतं, पण मला सासूबाईंसारखं थोडीच जमणार आहे. तसं कसं जमेल? डोंट लूज होप, मी आहे ना, मी शिकवते. काय सौंदर्य, यू मीन तू दीपाला कस्टर्ड कसं करायचं हे शिकवणार स्वतः? खरंच सासूबाई? हा. वाय आर यू मेकिंग दिस फेस? हा, बोलले ना मी शिकवणार, त्यात काय एवढं? खरंच तुम्ही शिकवणार? या ऑफकोर्स, काय तुम्ही दोघं, कम ऑन लेट्स गो. शिकवेन म्हटलं तर विश्वास ठेवत नाही. सौंदर्य इनामदार कस्टर्ड शिकवणार दीपाला, वा छान आहे. अरे कशाला ब्रेक मारलास? होऊ द्यायचा ना ऍक्सिडेंट. आता काय झालं, ऍक्सिडेंट झालं नाही त्यामुळे तू जिवंत राहिलास. जिवंत राहिलास म्हटल्यावर तुला लोकांच्या प्रश्नांची उत्तर द्यायला लागणार. काय सांगणारेस लोकांना? कारण कसं आहे, आता शिक्कामोर्तब झालंय, तू बाप बनू शकत नाहीस. काय बाकी एरवी त्याचा काही प्रॉब्लेम नसला असता, पण कसं आहे तुझी बायको प्रेग्नंट आहे, त्याचं काय काय सांगणार आहेस लोकांना? त्या दोन इवल्या इवल्या गोड गोड बाळांचा बाप कोण? कोण? तू तू तू? नाही. अरे तू कसा असू शकतोस त्यांचा बाप? अहो मॅडम काय करतायत हे? धोका फिरला वाटत त्यांचा. कमला कस्टर्ड पावडर काढ, दूध आण फ्रीज मधून. फ्रुट्स कट केलेस का? नाही आता करते. अगं कर ना कस्टर्ड बनवून. हा मी काय करायचंय ते मी सांगते तुला, तो पॅन याच्यावर ठेव आणि आधी हे एप्रन घे. कस वरून घे, हे घे. वा 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 वा, क्या बात है, वेलकम. ही मोमेंट मला कॅप्चर करायलाच हवी. हजबंड काय चाललंय तुझं, काय डिस्टर्ब करतोय? अरे काही नाही, आय मीन हा ऐतिहासिक क्षण आहे. तू गॅस ऑन कर ग. मी ना कधी एकदा हे कस्टर्ड खातो असं मला झालेलं आहे. कंटिन्युअसली स्टर करायचं. झालं का फ्रुट्स कट करून? हो झाले.
ते लागलं नाही पाहिजे ना दूध. कीप ऑन स्टरिंग, कीप ऑन स्टरिंग, हे सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे. तू आता जा ना, तुझं काय इथे? नाही, आज सुनेच्या हातचा कस्टर्ड खायला मिळणार आहे ना, म्हणून आनंद. कार्तिकला, नाही मला सांग की जर मी टेस्टच केलं नाही ना तर दीपाला कळणार कसं हे कस्टर्ड कार्तिकच्या आवडीच्या चवीसारखं झालंय की नाही. हा दीपा, है ना? हस्बंड, तू असाच डिस्टर्ब करत राहिलास ना तर खरंच मिळणार नाही. आता कस्टर्ड पावडर घे, दे इथे मला. हा टाक, मी सांगते. बस बस बस, स्टार्ट स्टोरी. नाउ दिस इज अन इम्पॉर्टंट पार्ट. कस्टर्ड पावडर करेक्ट मिक्स झालं पाहिजे, त्याची कन्सिस्टन्सी परफेक्ट पाहिजे. ओके, सो कीप स्टरिंग, कीप स्टरिंग. किमान 2 तास लागतील सेट व्हायला. 2 तास कुणी त्याला हात लावायचा नाहीये. एम आय क्लिअर? आता आधी हे व्यवस्थित होऊ दे. ठेव आता ते. आता ते सेट होईपर्यंत तू याच्यात काहीच करू शकत नाही, सो प्लीज आराम कर. मी तुला सांगतो दीपा, आज ना कार्तिक हे कस्टर्ड खाऊन जाम खुश होणार आहे तुझ्यावर. मॅडम, आता पुढे काय करायचं? थांब तर, तू काय करतोय ते तर बघू दे. ड्रायव्हर गाडी निकालो. सॉरी सॉरी, मेरी गाडी नाही आहे, सॉरी. परफेक्ट मॅडम, तीर एकदम निशाने पे लागाय. बार मध्ये शिरले ते. आता एक काम कर, तू त्याच्या मागे जा आणि त्याला भरपूर दारू पास, कारण सध्या त्याचं डोकं जागेवर नाही. तो कोणाचंही ऐकेल ना अशी त्याची मनस्थिती आहे. मी काय सांगते ते नीट ऐक. ओके, हो मॅडम. गो. आलोच मॅडम. येस, ब्युटिफुल. कस्टर्ड छान सेट झाले होय ना, बघू. एक मिनिट थांब, नुसतं बघतोय ना. सासूबाई, कार्तिकला आवडेल ना? आय एम शुअर त्याला आवडेल. इट्स लुकिंग ब्युटिफुल. अगं हे ती नाही सांगू शकणार, हे सांगायला मी ते टेस्ट करायला पाहिजे ना, तर मी आलो. एक मिनिट, काय चाललंय तुझं? चमचा आणतोय. जस्ट स्टॉप इट. हे कस्टर्ड कसं झालंय ना, हे माझा मुलगा खाऊन तुला सांगेल. ओके, म्हणजे तोपर्यंत टेस्ट नाही. तू फोन नाही केलास कार्तिकला? एवढे कष्ट घेऊन जर तू कस्टर्ड बनवतेस, फोन करून बोलवून घ्यायला पाहिजे होतं तर तो येईपर्यंत आपल्याला कुठे. हा काय ग, कार्तिक कुठे? मी बाप नाही, माझ्या मुलाचा मी बाप नाही. मी बाप होऊ शकत नाही. मी बाप नाही, माझ्या मुलांचा बाप कोण? चंद्रावर जसे डाग आहेत तसं माझ्यावर पण डाग आलाय. सस्पेंड. माझ्या मुलांचा बाप कोण आहे? सस्पेंड. माझा आय लव यू रे बाप. तुम्ही बाप बनू शकत नाही.
म्हणून मी बाप बनू शकत नाही. आय लव्ह यू पण मी बाप साहेब उठा ना साहेब बाप बनू शकत उठा सर पण मी बाप बनू शकत बाप बनू शकत सांभाळून फोन लागतच नाहीये त्याचा. आदित्य सगळीकडे चौकशी केली आपण. फक्त मला माहितीये हिचं कार्तिक कुठे. डोळ्यात त्राण आणून त्याची वाट बघताय ना. तो जेव्हा येईल ना तेव्हा मजा बघा. कुठे गेला असेल कार्तिक. दादा असं सहसा उशिरा न सांगता येत नाही घरी खरं तर. हो कार्तिक असं कधीच करत नाही. आपल्याला कसं कळेल तू कुठे गेलाय. कसं कळणार. तो हॉस्पिटलमध्ये सुद्धा नाहीये. आणि असं अचानक गायब होणं चांगलं नाहीये. बघ दादा असं मुद्दाम करणार नाही. कार्तिक असं मुद्दाम नाही करणार. नाही तो असं बेजबाबदार वागूच शकत नाही. मला तर खूप भीती वाटायला लागली. काही बरं वाईट झालं. तर्क वितर्क लावणं बंद करा. तो ये आणि पुढच्या 10 मिनिटात नाही आला तर मी स्वतः पोलिसात फोन करेन. तू दारू प्यायलास. कोणी फसवलंय तुला. आणि तू होतास कुठे. मला हे रस्त्यात सापडले. म्हणजे रस्त्याच्या कडेला पडलेले होते. सनी भाई तुम्ही तू ओळखतेस ना. मामा मी पण ओळखतो त्यांना. कार्तिक बेबी बेबी ऐक. कोणी जवळ येऊ नका माझ्या. मला फसवलंय. तू काय बडबड करतोयस. दारू पिऊन आलायस. हे बघ हे सगळे तुझ्या जवळचेच आहेत. घरचेच सगळे तुझ्या. मी तू असं का बघतोयस माझ्याकडे. कार्तिक मी दीपा. त्याच्या नजरेत मला ओळखच दिसत नाहीये. फसवलं मला. सदानंद सदानंद. येस मॅडम. कार्तिक साहेबांना त्यांच्या खोलीत नेऊन सोड. सुन भाई त्याची सोबत कर. सोडा. मामा मामा भाई थँक्यू सो मच. तुमच्यामुळे दादा सुखरूप घरी आला. हो तुमचे खूप उपकार आहेत आमच्यावर. पण दादा नक्की भेटला कुठे तुम्हाला. इथून बाहेर पडल्यावर 2 रस्ते क्रॉस करून एक बार आहे ना त्या बारच्या बाहेर हे रस्त्यावर पडलेले होते. साहेब आहे ना मोठ्याने बडबडत होते म्हणून माझं त्यांच्याकडे लक्ष गेलं.
नाहीतर साहेब तिथेच पडून राहिले असते. कार्तिक, तू दारू पिऊन रस्त्यात पडलास. व्हॉट इज रॉंग विथ यू कार्तिक? व्हॉट इज रॉंग विथ यू? माझा मुलगा दारू पिऊन बाहेर रस्त्यात आणि कुणीतरी त्याला असं घरी घेऊन अशाच अजून काही मालिकांचे व्हिडिओज बघण्यासाठी स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओज बघत रहा.